घोसाळकर यांच्यावर काल रात्री गोळीबार झाला होता आणि त्यानंतर शिवसैनिक चेतन परमार यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये हलवलं. यावेळी नेमकं काय घडलं या संदर्भात शिवसैनिक चेतन परमार ज्यांनी रुग्णालयामध्ये हलवलेलं होतं त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी चेतन नावरे यांनी. काल रात्री बोरिवली या ठिकाणी झालेल्या भीषण गोळीबारामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि या दुर्दैवी मृत्यूचे साक्षीदार असलेले परमार आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल तुम्ही त्या घटनास्थळी होता, नेमकं काय पाहिलं आणि काय पाहिलं तुम्ही? मी तेवढं बघितलं, माझ्याकडे जेव्हा फायरिंग झाली आणि लगेच माझ्याकडे चार पाच आमचे कार्यकर्ता होते, धावत आले की अभिषेक दादावर फायरिंग झालेली आहे. तो मी लगेच धावत गेलो तो तिथे अभिषेक दादावर गोळे फायरिंग झालेली होती ऑलरेडी आणि असे पडलेले होते. मी लगेच त्यांना उचलला आणि माझ्यासोबत एक महिला कार्यकर्ता होती, दोघांनी मिळून आम्ही रिक्षात घेतलं आणि मग हॉस्पिटलला पोहोचलो मी. आमच्या एक क्रिसमसचा अगोदर आमच्या जवळ आला तो आणि क्रिसमसचा लाईटिंग बिटिंग आम्ही प्रत्येक वर्षी करतो, लाईटिंग आहे सगळं, हॅलोजन म्हणजे डेकोरेशन आम्ही सगळं करतो तिथे. तो ह्यावेळी त्यांनी काहीच नाही केलेला आणि मग आम्हाला बोलला की तुमच्याबरोबर मैत्री करायची आहे आणि तुमच्यासोबत काम करायचं आहे असा म्हणून आमच्याकडे जवळ आलेला. विरोध नाही, विरोध म्हणजे कसा आहे तो एक त्याचं चारित्र बरोबर नव्हता म्हणून आम्हाला आमचे आयसी कॉलनीचे लोक आम्हाला नाही म्हणायचे की ह्याला जवळ ठेवू नका कारण तुमचे आमचे कसं आहे घरचे रिलेशन आहेत आयसी कॉलनीमध्ये म्हणून सगळे लोक नाहीच म्हणत होते की ह्याला जवळ करू नका. काल त्याने कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याने बोलवलं आणि आमच्या बरोबर फसवणूक केली त्यांनी. कॅमेरामन हमीद मस्तानसह मी चेतन नावरे, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.